रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. आंध्र प्रदेशात 2 ट्रेनचा भीषण अपघात. इस्रायल हमास युद्धात निष्पाप चिमुकल्यांचा बळी. राठोड यांचा राजीनामा मागणार आहेत, त्यांना आज मांडीवर घेऊन बसले सुषमा अंधारी. डोंबिवलीत भाजप संकल्प दौरा दरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून पत्रकारांना धक्काबुक्की. उत्तर प्रदेशमध्ये 7 नराधमांकडून 20 दिवस मुलीवर सामूहिक अत्याचार. केरळ साक्री बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. अजित पवारांसारख्या माणसाने स्वतःची राजकीय आत्महत्या करून घेतली, विनायक राऊत. आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन. सिल्लोड येथे मराठा समाजाची आक्रमकता पाहता एसटी बस सेवा बंद. ठाण्यातील मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला धनगर समाजाचा पाठिंबा. मुंबईत NSCची धडक कारवाई सुरूच, 4 जणांना अटक, 70 लाखांचे ड्रग जप्त. प्रदूषणाविरोधात मुंबईकर उतरले ऑनलाईनवर. मुंबई पालिकेच्या मार्गदर्शक तत्वाची 0 अंमलबजावणी. बोलता येते तोवर चर्चेसाठी या, आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा, मनोज रंगे. लातूरमध्ये कापड लाईन परिसरात 3 मजली दुकानाला आग, माल जळून खाक. आरक्षणाच्या मागणीसाठी लातूरच्या पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला. आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी. नागपुरात आणखी 5 उड्डाणपूल होणार. मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा, पुढील 5 दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द. पत्रकारांना धक्काबुक्की प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माफीनामा. जळगावात पार्किंगच्या वादातून डॉक्टरांसह 3 जणांना मारहाण. कात्रीच्या जलसंवर्धना समृद्धीचे प्रतिबिंब. मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. शिक्षणाचा राजकीय हत्यार हिसकावून घेण्याचा सरकारचा डाव, कन्हैया कुमार.